सदा वरुण पौनश्चैव धनादित्य सदा शिवा ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पाला बांधुदे सदा कीर्ती लक्ष्मीर्मेधा बुद्धिश्रद्धा क्रियामती बुद्धिर्लज्जा आचमनीयांच समर्पयामि पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यं समर्पयामि श्री पार्थिव त्रिफुल पार्थिव सिद्धि गंधाक्षतपुष्पं समर्पयामि धूनपयामि दीपं समर्पयामि भगर्ता दुकार्ता भाता विनाकी दुर्भी पूर्वी प्रेम कृपाद याकी सर्वांगी सुंदर उपसेंदु राखी कंचे दसे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मंत्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न सजरा परा तुझ भवरी कमरा चंद्रराजी गोपी कुंकुम केसरा जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन माते मन कामना पूर्ति जय देव जय देव। सालावाद प्रमाणे यावर्षी देखील आमच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे। आज आमच्या घरचे सर्व सदस्यांच्या सोबत आम्ही बाप्पांचं स्वागत केलं, पालखीमध्ये बाप्पांना आणलं आणि आणल्यानंतर त्यांची आज इथे आम्ही प्रतिष्ठान केलेली आहे। आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये सर्व घरोघरी आणि सार्वजनिक मंडळ एकत्रितपणे गणरायाचं आगमन करत आहे, त्याचबरोबर सातारामध्ये सर्व भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी बाहेर पडत आहेत। सर्व भाविकांना सातारा पोलीस प्रशासनाकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर सातारा पोलीस प्रशासन या संपूर्ण कालावधीमध्ये रस्त्यावर आहे, आमचे घरं आमचे कुटुंबातील लोकांना सोडून आम्ही रस्त्यावर या बंदोबस्तासाठी हजर राहणार आहे, जेणेकरून सर्व भाविकांची जी सोय आहे ती होणार आहे। याच्यामध्ये सर्व भाविकांना पोलीस प्रशासन म्हणून आम्ही आवाहन करतो आहे की या बंदोबस्तामध्ये आपण आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून सर्व खास करून महिलांना मुलींना ज्येष्ठ नागरिकांना दर्शन करायला कुठली अडचण येणार नाही। साहेब, सार्वजनिक गणेश उत्सवाच्या काळामध्ये काही उपाययोजना ज्या प्रशासनाकडून करण्यात आल्या, आता लेझर लाईट असतील किंवा डॉल्बीच्या, ते कशा पद्धतीने असणार आहेत? याच्यामध्ये आम्ही खूप कडक नियमावली यावेळीस काढलेली आहे। ध्वनीचे जे मर्यादा आहे ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी त्याची प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे। सर्व डी जे मालक चालक यांना त्यांची मीटिंग घेऊन या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत। त्याचबरोबर लेझर प्लाझ्मा ह्या गोष्टीवर पूर्णपणे आम्ही यावेळेस बंदी घातलेली आहे। सगळीकडे पोलीस प्रशासन आणि एक एक अंमलदार आमचा जो आहे, एक एक अधिकारी जो आमचा आहे, तो रस्त्यावर ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी यावेळेस लोकांसोबत आहे। परंतु आमची आमचा जो प्रयत्न असणार तो समन्वयाचा असणार आहे। परंतु जर एखाद्या ठिकाणी ह्या गोष्टींचं समन्वयामध्ये पालन झालं नाही तर नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे।